There has been a lot of noise over the proposed rise in liquor. However, now elected representatives as well as those in trade have pointed fingers at the large-scale illegal liquor trade happening in the trade. In fact, there have been allegations of collusion between the excise officials and these illegal liquor vendors. In fact, Congress MLA Alex Reginaldo Lorenzo had given a specific example, even as he alleged that there was a huge scam taking place with excise officials aware of it. सोऱ्याचे पडी इरेग्युलरिटी जात आहे राईट फ्रॉम त्याका आम्ही गव्हर्नमेंटान मनोहर परिकरान एक नंबर मुखाळा त्याका पी एच स्टार्टेड सिस्टम वेअर नंबर इज गोईंग टू पुट ऑन द बॉटल एक्साईज रेव्हन्यू लॉस जायना जाच्या गव्हर्नमेंटान जो तर हे रेट करून नासतना कोण एक्साईज इबेट करताय त्यांक दोल जाल्यार म्हाका स्वता हो रेव्हन्यू गरज ना आमकां इवेजन फॉर जाता फ्लाय बाय नायट ऑपरेटर येताय सोरो करताय सोऱ्या टॅक्स फारीक करून आसता नांच जाताय तेंक जर तर दवरले सारके इलिगल इलिगल सोरो पड वयता तो दवरलो जाल्यार म्हाका स्वता जायते रेव्हन्यू फायदो जावपाक शकता मनोहर परिकरान 50 crore स्कॅम 50 crore एक्साईज स्कॅम म्हणून तेदो सांगले आणि जो तर 50 crore मनोहर परिकरान म्हणाले आज मोर दॅन 500 crore स्कॅम झाला सांगू तुका हांव रामनागरींत एक हा एक एक्झाम्पल दी तुका रामनागरींत एक लिकर वेंडर आहा होलसेल लिकर वेंडर तो दावर देखून ही घेता आणि सोऱ्या गिराक जाय म्हणून भायल्या मडक दवरला आणि कोण हो राजस्थानी हो गोंयकार देखून हे सगळे जाता तो दावर बसून सोर दिता एक्साईज पयशे फारीक करून तो मडक फारीक करता पुलीस पयशे फारीक करून देर इज अ लॉट ऑफ पिल्फरेज इन एक्साईज डिपार्टमेंट आणि कशी पिल्फरेज जाता ताका हांवें सीएमा कडेन नोटिसान काडलां आणि सीएमान म्हाका विदीन 2 days म्हाका अपॉइंटमेंट दिता म्हणून सांगला ताका सांगलां पिल्फरेज कशें जाता तें हांव तुका मनीस येवन दाखयता म्हूण म्हणजे आमचें लायसन्स वाडोवन कांय ना तो पिल्फरेज इज इन क्रोज ऑफ रुपीज तें सीएमान मान्य केल्या आणि म्हाका ताणें विदीन 2 days अपॉइंटमेंट दिता म्हणून सांगलां. On Wednesday, the All Goa Bar and Restaurant Owners Association has demanded that the withdrawal of the excise license fees that is levied as per the areas and proposed hike in the liquor rates be reviewed. They also wanted the rules that the police clearance for renewal of the license be dispensed with. आम्ही आमची डेलिगेशन घेऊन कोर कमिटीची डेलिगेशन घेऊन सीएमांक मिळून गेलेले आम्ही आणि सीएमांक आम्ही एक्सप्लेन केलं की हे एक्साईज पॉलिसी तुम्ही काढला ते आमकां ते मानना ते तो सीएमान सांगलें तुमची डिफिकल्टी कितें आहा आमी ताका एक्सप्लेन केलां की एज पर सायज केलां ते उपकारचें ना कित्याक आमचे रेस्टोरंटां पयलींचीं आहात आनी आमी ते इन्फ्रास्ट्रक्चर घेवन बांदलेले आहात तर एज पर सायज बिजनस जायना करूंक जाय तर तुमी दुसरे भाशेन एक्साईज आमचे फीज वाडय तूं बट नॉट एज पर सायज सो तेणें सांगलें आपूण तें कन्सिडर करतलो म्हूण सांगलां आमकां तेणें तें. अर्लियर दी असोसिएशन मेंबर्स मेट दी एक्साईज कमिश्नर ऑन द इशू. आम्ही आता आमच्या कमिशनरांक मेवला आणि त्याका आमचे डिफिकल्टी सांगलात की हे रिवाईज केला तरी आमकां ते वेरी एक्सपेन्सीव लागलं म्हणून बेसिकली लायसन्स फी फारीक करता आम्ही ते भायर एरिया वायज चार्ज करता ते सो 50 square meter बेसीक रेट आहा आणि 50 to 60 4400 60 to 70 अनदर 4400 असे करून मल्टिप्लाय जायत वयता सो ताका एक्सप्रेस केलां की अशें करीत जाल्यार आमकां वेरी डिफिकल्ट जाता कित्याक आमचे रेस्टोरंट ऑलरेडी एक्झिस्टींग आहात Goa is known for its cheap booze. Now the government planning on rising prices. This has been opposed by the liquor industry, sections of tourism industry and the opposition. I don't want to encourage people to drink. It means that the other way. No, it's not, I'm not encouraging. That has been the criteria for so many years. The rates of liquor, excise duties have been less. Now it is for the ruling government to listen to the voice of the people and strike a balance on the revenue. Our reporter Sandeep Tuekare Margao and video journalist Shyam Chari in Padachi.